नमस्कार, मी योगिता चव्हाण म्हणजेच कलर्स मराठीवरील जीव मासा गुंतला या मालिकेतली तुमची लाडकी रिक्षावाली अंतरा. मी सौरभ रजनीश चौगुले म्हणजेच कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला या मालिकेतला तुमचाच मल्हार खानविलकर. मी प्रतीक्षा मुणगेकर म्हणजेच जीव माझा गुंतला या मालिकेतील तुमची चित्रा. मंचाच्या सर्व प्रेक्षकांना आपल्या 75व्या स्वातंत्र्य दिवसाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपला देश जरी स्वतंत्र झालेला असला तरी सुद्धा कोणताच देश परफेक्ट नसतो. प्रत्येक देशात काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतात. सो मला जर विचारलं की माझ्या देशातली कोणती गोष्ट मला बदलाविषयी वाटेल तर मला असं वाटतं की जातीवाद हा एक खूप मोठा आणि खूप सिरियस इश्यू आहे आपल्या देशामध्ये. आणि म्हणजे हा इश्यू खूप वर्षांपासून चालत आलेला आहे. तो अजूनही आहे. तो श्रीमंतांमध्ये आहे, गरिबांमध्ये आहे, खेड्यामध्ये आहे, शहरात आहे. आणि याचे परिणाम फार वाईट आणि सिरियस आहेत. आणि खास करून शिक्षण क्षेत्रात मला असं वाटतं की त्याचा खूप प्रभाव आहे. कारण जेव्हा कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची वेळ येते तेव्हा फॉर्मवर कास्ट नावाचा एक कॉलम असतो. सो मी स्वतः त्याची एक विक्टिम राहिले. म्हणजे चांगले पर्सेंटेज असून सुद्धा एक विशिष्ट माझी कास्ट होती, त्यामुळे मला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही मिळालं. सो मला असं वाटतं की मी याची विक्टिम होते, पण आपली येणारी पिढी त्याची विक्टिम होऊ नये. आणि जर हा बदल घडून आला तर खूप अजून चांगले बदल घडून येतील. आणि शिक्षण क्षेत्रात ॲडमिशन म्हणजे कॉलेजचं ॲडमिशन हे फक्त आणि फक्त मेरिटच्या बेसिसवर असावं असं मला वाटतं, जातीच्या बेसिसवर नाही. कोणत्या विशिष्ट जातीला मला असं म्हणायचं नाही आहे. मला हे सांगायला खूप आवडतंय की भारत डेव्हलपिंग कंट्रीमधून इतकं पुढे येतंय, इतके काही गोष्टी भारताकडनं बाहेरच्या जगामध्ये जात आहेत. पण ह्याच्यामध्ये मला अपेक्षित असलेली एक अशी गोष्ट ती म्हणजे आपलं जे युथ आहे, आपल्या युवा पिढीने आता जोमाने किंवा स्वतःने पुढाकार घेतला पाहिजे, तो म्हणजे पॉलिटिक्समध्ये. पॉलिटिक्समध्ये, राजकारणामध्ये युवा लोकांची खरंच खूप गरज आहे. कारण की यूथ इतकं ॲक्टिव्ह झालं आहे, यूथ इतकं सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह आहे. सोशल मीडियाचा खूप चांगला वापर आपण करू शकतो फक्त आपल्या देशाच्या प्रगतीसाठी. आणि नक्कीच आपण एक पॉईंटला भारत जिथे आज डेव्हलपिंग नेशनमध्ये त्याचं मोजला जातो तो नक्कीच डेव्हलप कंट्रीजमध्ये लवकरच येईल. तर माझ्या सर्व युवा पिढींना किंवा युवांना एक ही विनंती आहे की प्लीज पुढाकार घ्या आणि पॉलिटिक्स आणि राजकारणामध्ये उतरा. आज जसं युवा पिढीच आपली ऑलिम्पिक्समध्ये आपल्याला एवढे मेडल्स आणून देते, लाईक त्यांचं वय हार्डली 20, 21, 22 आहे आणि ते आपल्याला इतकं चांगले मेडल्स आणि गोल्ड मेडल्स 55 ते 57 आपल्याला आता मेडल्स मिळाले. तर मी सर्वांना ही विनंती करतो की असंच पुढाकार सगळ्यांनी पॉलिटिक्स आणि राजकारणामध्ये पण घ्या. आपला देश स्वतंत्र झाल्यापासून आपल्या देशात बरेच बदल घडले, अगदी स्टेप बाय स्टेप बदल घडले. काही बदल आपल्याला आवडणारे होते, काही बदल मला न पटणारे होते. पण एक भारतीय नागरिक म्हणून आपल्या देशात काही बदल घडले पाहिजेत, काही बदल झाले पाहिजेत असं मलाही वाटतं. आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पर्यावरण हा मेन मुद्दा आहे. आपल्याला माहिती आहे की आपलं पर्यावरण खूप ढासळत चाललेलं आहे. प्रदूषण होत आहे, प्लॅस्टिकचा वापर खूप वाढलेला आहे, त्याच्यामुळे पाण्याचा तुटवडा पण सगळीकडे भासतोय. आणि हा फक्त आपल्या भारतापुरताच नाही तर हा जागतिक विषय झालेला आहे. तर मला असं वाटतं की आपण काय करतो ना की आपल्याला सगळ्यांना झाडं लावायची खूप आवड आहे, पण आता बरीचशी मंडळी किंवा आपण सगळेजण काय करतो की आपण इंडोर प्लांट्स लावतो. का तर काही इंडोर प्लांट्स असे आहेत जे एअर प्युरिफायचं काम करतात. नो डाऊट लावली पाहिजेत झाडं, माझ्याही घरात आहेत. पण आपण एका स्वार्थी माणसासारखा फक्त आपल्या घरातल्या त्या 4-5 लोकांचाच विचार करतो. तर आपण काय करूया की आपण बाहेरही झाडं लावूया. म्हणजे हे जे पर्यावरण हे जे ढासलेलं आहे, या सगळा इम्बॅलन्स झालेला आहे, तो बॅलन्स करण्यात आपण एक छोटीशी मदत करूया. कारण हा जो निसर्ग आहे ना, हा आपल्याला बरंच काही देत असतो. सो आपण झाडं लावून हे जे प्रदूषण इम्बॅलन्स झालेलं आहे ते कुठेतरी बॅलन्स करण्यात आपण एक छोटासा हातभार लावूया, जेणेकरून हा निसर्ग आपल्याला जे काही देतोय भरपूर तो आपल्याला सुद्धा हील करेल. आणि हे जे सगळं बिघडलेलं आहे ते हील करण्यात आपण थोडीफार मदत करूया. सो हा बदल एक भारतीय नागरिक म्हणून आपल्या देशापासून सुरू व्हावा असं मला वाटतं. आणि सगळ्यात आधी हा मी माझ्यापासून बदल सुरू करेन. आणि ह्या व्हिडिओद्वारे मी तुमच्यापर्यंत हे पोहोचवते की मी हा माझ्यापासून बदल सुरू करेनच आणि तुम्ही सुद्धा करा. जय हिंद.